नमस्कार, स्वागत है आपल्या नवीन रेसिपी मध्ये। तर आपली आज रेसिपी आहे कचोडी। तर चला करूया। तर त्यासाठी साहित्य घेतले मी, मस्त सोप्या पद्धतीने आपण कचोरी बनवणार आहोत आज। मस्त चटपटीने तर साहित्य घेतले मी, मैदा घेतलाय, इथे इथला धणा घेतलाय, बडीशेप आणि जिरा हे डाळ घेतली फुगून, दोन फक्त टाच ठेवलेली फुगत। ये बघा, अगोदर हे भाजून घेणार आहे मी। हे धणं, जिरा, बडीशेप सगळं एकत्र करून भाजणार आहोत। इथं भाजून घेते मी। मस्त कुरकुरीत अशा कचोऱ्या बनवूया। मिरची पावडर घेतली, मिरा पावडर, आमचूर पावडर, धना पावडर, शेजवान मसाला आणि गरम मसाला घरातला आहे आणि साखर। तर चला आता करूया। तर अगोदर आपण मसाला तयार करून घेतोय। इथं बघा, हे बघा सगळं मसाला टाकून घेणार आहे मी। याच्यात सगळं मिक्स करून टाकणार आहे। तर हे बघा आपला मसाला असा तयार केलेला आहे मी। तो का मसाला काढून घेतलाय, त्याच मिक्सरमध्ये आपण डाळ वाटून घेणार आहोत। हे पण चरट चरडत वाटून घेणार आहे। हे आता चरट चरड वाटते मी। चला आता करूया सुरुवाती। पीठ घेतलंय मी, याच्यात मीठ टाकते आणि तेल पण टाकून घेणार आहे याच्यात। हे बघा, दोन डावे घेतलेत। हे आता मस्त मिक्स करूया असं। याच्यात ओवा पण घालणार आहे मी, ओवा पण घेते। हे बघा ओवा पण घेतलाय, असा जरासा चोलून घ्या आतावर। हा बघा तेल पण टाकलंय, आता मिक्स करते चांगलं। असं मिक्स करून घेणार चांगलं, एकजीव करून घेणार आहे। हे बघा तेल मी गरम नव्हतं करी केलेलं, असं थंडत तेल घेतलेलं आहे। हे बघा मस्त असं पीठ बनते, बघा असं झालं पाहिजे। आता थोडं थोडं पाणी घालून मळून घेणार आहे याला। हे बघा अगोदर थोडं थोडंच घ्या पाणी, डायरेक्ट नका ओतो कारण पातळ होईल। असं पीठ जरा नरमच झालं पाहिजे। हे बघा आपलं पीठ मळून झालंय, यात 10 मिनटं साईडला करून ठेवते। तर हे बघा तवा ठेवलाय, आपण आता सारण तयार करून घेणार आहोत। त्यासाठी तेल टाकते मी। तेल आपलं मस्त गरम होऊ द्या। हा मसाला तयार करून घेतलेला आहे मी। मस्त बा असं परतून घेते। हा लिंबूचा रस आहे, मस्त गोर आंबट अशा कचोऱ्या बनवूया। ही डाळ वाटलेली आहे, चरड चरड करून घेतली मी। ही चण्याची डाळ आहे, मी अगोदर पण केलेले आहेत, त्या मुगाच्या डाळीच्या केलेल्या आहेत। मस्त एकदम सोपी पद्धत आहे, करून बघा। याच्यात मीठ मीठ पण घालणार आहे। हे बघा आपलं जेवढं लागेल तेवढं टाका। मस्त मिक्स करते, तर एक जीव करून घेते याचा। हे बघा आपलं सारण मस्त तयार झालेलं आहे, बघू शकता इथं मस्त वास येते बघा। एकदम सोपी पद्धत आहे, नक्की करून बघा।
आणि नवीन असेल तर सबस्क्राइब करा। हे बघा आपलं सारण तयार झालंय। हे बघा असं नरम नरम झालं पाहिजे। बघा मस्त झालंय। बघा पीठ पण मस्त असं एकदम चिकन झालंय। बघा मस्त झालंय नरम नरम। याचा आता गोळा तयार करून घेणार आहे मी। हे बघा गोळा तयार करून घेते। हे बघा याचा पण गोळा करून घ्यायचा आपल्याला। आणि जेवढा आपण पीठ घेऊ ना तेवढाच हा पण गोळा करून घ्या। हे बघा जेवढं पीठ तेवढंच गोळा करून घ्या। हे बघा असं गोळा करून तयार घ्या करून। तर हे बघा असं गोळा तयार केलेत मी। जेवढं पीठ तेवढाच हा गोळा पाहिजे। चला आता सुरुवात करूया। गोळा घेतलाय मी असा हातावर ठेवा आणि त्याच्यात असा घ्या। आस्ते आस्ते असं दाबत जा आणि हे पीठ जरा वरती आणायचं असं। आणि असं मिटून घ्यायचं लगेच। हे बघा अशी कचोरी गोल करून घ्या। हे बघा सगळ्या अशाच करून घ्यायच्यात आपल्याला। हे बघा थोडी साईज छोटी घेतली एकदम मोठ्या होतात म्हणून। हे बघा अशी पॅक करून घ्या आणि अशी गोल गोल करा। हे बघा मस्त साईज झाली आता छोटी। हे बघा बघू शकता अशी एकदम प्लेन करून घ्या। हे बघा तरी तर करेली ठेवली तेल पण तापलंय आपलं। आता टाकून घेते। बघा हे बघा तेल पण गरम झालंय। हे बघा मस्त आता गोल्डन कलर येईल असा करून घेऊया। हे बघा गोल्डन ब्राऊन कलर झालेला आहे मस्त। हे बघा अजून करून घेणार आहे। हे बघा तर आपली कचोरी तयार झालेली आहे। ही रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। कचोरी कुरकुरीत तयार झालेली आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।